आकाशवाणी औरंगाबाद शुभांगी बिंदू ठळक बातम्या देत आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा आज होणार आहे. दुपारी 1 वाजता निवडणूक आयोग या निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करणार आहे. जम्मू काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे. 13 गावांची नाकाबंदी करून अतिरेक्यांचा शोध घेतला जात आहे. नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं पत्रकार सुरक्षित राहतील हे राज्य सरकारांनी सुनिश्चित करावं असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं राज्यांना दिले आहेत. पत्रकारांवरच्या हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश देण्यात आले आहेत. देशातल्या कांद्याच्या वाढत्या किमती खरीप पिकं आल्यानंतर लक्षणीयरित्या कमी होतील असं ग्राहक कार्य विभागानं म्हटलं आहे. देशात कांद्याचं उत्पादन पुरेसं झालेलं असून खरीप हंगामातला कांदा बाजारात येण्याची सुरुवात झाली असल्याचं कृषी विभागानं सांगितलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांसाठीच्या 2,11,000 कोटी रुपयांच्या भांडवली आराखड्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही माहिती दिली. यामुळे खासगी क्षेत्रातल्या गुंतवणुकीला चालना मिळेल असं त्यांनी नमूद केलं. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा सेवा कर भरण्यास विलंब झालेल्यांच्या दंडाची रक्कम माफ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला असून व्यावसायिकांनी याआधी भरलेली दंडाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करणार असल्याचंही जेटली यांनी सांगितलं आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट फेस्टिवल येत्या 29 तारखेला औरंगाबाद इथं होणार आहे. या महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा महोत्सव होणार असल्याचं आयोजकांनी कळवलं आहे. पॅरिस इथं होणाऱ्या फ्रेंच ओपन सुपर सिरीज प्रीमियर बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताचे 9 खेळाडू आपापले पहिल्या फेरीचे सामने खेळणार आहेत. पीव्ही सिंधूचा सामना स्पेनच्या बीटरेज कोरालसची तर सायना नेहवालचा सामना डेन्मार्कच्या लिन होजमार्कशी होणार आहे. पुरुष एकेरीमध्ये किदांबी श्रीकांतचा सामना जर्मनीच्या फेबियन रॉथशी होणार आहे. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.